मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सुदर्शन सुर्वे, सुर्वे रॉक्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. म्हणजे आमच्या नेवरे गावात आलो आहे आणि आजचा ब्लॉग आपण सकाळपासून सुरू केला आहे आणि बघूया काय काय गमती गमती करतात. आणि मेन म्हणजे गावात पाणी नाही आहे आणि त्यामुळे पाणी भरायला सुद्धा जायला लागणार आहे, कारण जो पाणी येतो तो खूप खराब आहे आणि घरात नवीन केलं आहे ते साफसफाई पण करायची आहे. त्याच्यामुळे बघूया दिवसभर काय गमती जमती होतात ते. चला तर मग फेरफटका मारूया आज आमच्या नेवरे गावाचा. चला तर मग, पण खूप गरम असतं गावात, पण रात्री बघा त्याचा दव पडतो. सकाळपर्यंत असा दव असतो. गार असतो सकाळी, चादर घ्यायची वेळ येते. दुपारी गरमागरम इशा पाणी भरते. देवपूजेसाठी फुलं आपण काढले आता. चला बाप्पाचं पूजा करूया. चला तर मग पूजा करूया बाप्पाची. तुम्ही बोलत असाल हे आमचे देव कसे दगड येतात. जागेवाले आपले बाबू आहे, ते आपले जागेवाले देव आहेत. हे दगड समजू नका, जागेवाले देव आहेत आमचे. हेला आम्ही गावी आल्यावर दररोज पूजा करतो. कारण हे आमचे मेन देव आहेत. हे दोन आहेत ना? हा हे नाही आहेत, बाजूचे नाही आहेत, हे दोनच आहेत. त्याची आम्ही पूजा करतो. पप्पा मॅंगो पडला, एक कैरी पडली. ह्याला हे खाली कसं हे करून ठेवलंय ना, मग त्याच्यावर लागतो. चला झालो, आता मी तुम्हाला दाखवते काहीतरी वेगळं. गावची चोळ शनिवारचा चहा.
वड, पिंपळ आणि उंबर अशी तीन झाडं एकत्र आहेत. इथे देवाचं वास आहे असं म्हणतात. तुमच्या घराच्या मागेच्या बाजूलाच आहे. घर आमच्या गावी आलो आहे तर सकाळी सकाळी जरा फिरण्याचा मोह आवरला नाही आणि म्हणूनच जरा जातो जरा फेट पक्का मारायला. हा आमचा काजीरबाडीचा पूल आहे आणि ते सुंदर नदी आणि याच्या मागेच आमचा काजीरबाटीचा सुंदर समुद्र किनारा आहे. सुंदर समुद्र आहे, खूप सेफ समुद्र किनारा आहे. बघा ब्रिजवरून घेतलेलं आमचं काजीरबाटीची खाडी म्हणजे नदी बोलतात ती, सुंदर आहे ना. मागे सुरुची बन दाट बन आहे सुरुची आणि याच्या मागे आहे आमचा समुद्र, काजीरबाटीचा समुद्र म्हणजे नेवऱ्याचा समुद्र. सुंदर आहे ना. निसर्गाने भरभरून दिलेलं आमचं हे नेवरे गाव सुंदरच आहे ना. बघा खाडी मागे समुद्र आणि हे आमचं नेवरे गाव. ते पलीकडे याच्या आरेवारे आरेवरचा ब्लॉक पण आपण केला आहे याच्या अगोदर. आणि ही बघा बोट किती राफ्ट खाडीचं पाणी एवढं स्वच्छ आहे की ते मासे बघा दिसत आहेत, ते एकदम क्लिअर दिसत आहेत मासे एवढेच. बघा मासे वा काय सीन आहे. सौंदर्य जर काय ते वाशी वाशी हे आले आणि एक कोलंबी पण आहे ना. हो कोलंबी पण बरं वाशी बोलत ना ना मच्छीचं नाव वाशी. दुसरी वर यार म्हणतात त्याला काय बोलतात ते काय. आपण आमच्याकडे ना एक कॅट आहे म्हणजे पाळत आहे आम्ही पण ती घरात येत बसते आम्ही तिला हकलत बसतो सारखं. आता आला आहे टेबल तर शिंपले आहे ना. त्या शिंपले आहे त्याच्या आतमध्ये काय आहे शिंपले आणि माशांचे अंडे त्याच्या हे मस्त गरम गरम मी आपण शेक घेऊ शकतो.
मला तर माशाला हात लावायला पण भीती वाटते. मेले असतील तरी, जिवंत असतील तरी. आता आम्ही चाललोय बाजारपेठेत. हा, इकडनं 15-20 मिनिटाच्या अंतरावर आहे. बघूया पुढे रिक्षा मिळते का, कारण गाडी ठेवली आहे घरी. ती काढू नाही शकत आहे कारण ती खाली टाकली ना, तर त्यामुळे आम्ही रिक्षा मिळते बघूया. नंतर आपली लाल परी सर्वात भारी. चला तर मग. आता गाय खाते मॅंगो. आता मी तुम्हाला दाखवले कैऱ्या, आता मी दाखवते मॅंगो जे आम्ही आणले मुंबईवरून. हे मला आम्ही रिसॉर्टला गेलेलो ना तिथे घेतले आणि मुंबईवरून घेतलं. पूर्ण छान आणि रिसॉर्टवरून घेतलं. ह्याला चीक लागले काही नाही. आता आम्ही जातोय कैरी काढून. माझा दादा हा एक कैरी काढतोय. एक कैरी निघाली पण ती खूप खराब निघाली. आता दोस जण बाकी आहेत, आता काढतोय. अग वरच्या साईड म्हणजे कुठे असेल काय माहिती. आता म्हणते जी तुम्हाला दिसत असेल तर समजू. दादा काढतोय कैरी. पाणी पडतात नुसती खाली. कैरी तर काय निघत नाहीये. थकलास हा दिसत नाही. अरे तिथे थकलास काय दिसत नाही असतात. तर बरं वरच्या साईडला कॅमेरा. तो बाड काढ. बाबांना सांगू काढायला. बाबांना शोधते. काढशील की बाबांना बोलव. एक कैरी निघाली पण ती खराब निघाली एकदम. तिला सगळं चीक वगैरे निघताय आणि ती खराब झाली. काय करतोय ते करतोय. काढ ना. त्या तसा नाही निघणार आहे मॅंगो. मॅंगो काय बोलते. अरे ऑरेंज मग काय बोलते. कैरी निघतय निघतय. कुठे दिसतोय तुला. अरे ते ह्याला असतात ना, त्या रशीला असतात ना. नाही निघत काहीच. निघेल का आज तुझ्याशी. एक पडला आहे मॅंगो. दुसरा पुढे गेला. दुसरा
बैल आहे पण हा घाण आहे. ए घाण आहे रे. बाबा ते असं पडलं याच्यानंतर बाहेर आलं तर चीक पडणारच ना बाबा. दुसरा दाखव हातामध्ये. दुसरा चांगला आहे. आता जाऊया घरात. आता कापून बघूया कसं असेल आतमधून. हा मी तुम्हाला फर्स्ट वेळेला दाखवते कसं आहे. उंबराचं झाड आहे म्हणजे घरासमोरच वड उंबर पिंपळ असं एकत्र आहे म्हणून देवाचं स्थान मानलं जात आहे. बरोबर आमच्या घरच्या मागच्या दारात आहे. एवढं उंच आहे बघा. आमच्या घरासमोर ना राहतो आहे खाली नदी किनारी असंच मस्त हिरव्या हिरव्या झाडीतून दाट झाडीतून जायला लागतं. रहदारी कमी झाल्यामुळे ना इथे अशी झाडं वाढले आहेत. नंतर मस्त समोरचं एकदम फुलेर दिसायचं कमी झाले आणि मस्त वाटते ना. तर मित्रांनो कसं वाटलं आमचा ब्लॉग. मला जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. आमचं सुरवे रॉक्स हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर बाजूची बेल आयकॉन नक्की दाबा आणि त्या बेल आयकॉनच्या घंटेवर टिचकी मारा. कारण टिचकी नाही तर तुम्हाला आम्ही नवीन टाकला व्हिडिओ कसा समजणार. कारण तुम्हाला उचकी नाही. चला तर मग सई स्वामी समर्थ.